चव्हाण साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि या जिल्ह्याला एक सुसंस्कृत आणि चांगल्या राजकारणाची या जिल्ह्याला चव्हाण साहेबांनी एक परंपरा घालून दिली. आज प्रथम राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर त्यांच्या समाधीला यावं, नतमस्तक व्हावं अशी आम्हा सर्वांचीच भावना झाली. त्यामुळं अतिशय समाधान होत आहे चव्हाण साहेबांच्या समाधीवाल्यामुळे. ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी तिथं उदयनराजेंना मत कमी पडल्यानंतर अशी चर्चा होती की अजितदादा शब्द पाळणार नाहीत. आता अजितदादांनी शब्द पाळलाय काय वाटतंय? दादा शब्द पाळणार नाहीत असं होतच नाही. दादांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिकच असा आहे की जो शब्द दादा देतात तो पाळतात आणि शब्द पाळणारा नेता अशीच महाराष्ट्रामध्ये दादांची ओळख आहे. त्यामुळं आणि ह्या उदाहरणाहून आणि एकदा सिद्ध झालं, संपूर्ण राज्याला समजलं की दादा हे 100% दिलेला शब्द हे पाळतातच. ओके.